विनंती करतो आपल्या शुभहस्ते विष्णू सारखे साहेबांचा आपण सन्मान सोहळा करायचा आहे. सामना लगेच चालू करायचा आहे. विनेश खेडेकर थोडस क्षेत्रनिधन काम फास्ट जरा. तसेच गौलवाडी गावचे सुपुत्र सुरेश भाटे साहेब देखील उपस्थित राहिलेत. त्यांचा देखील याच्यावरती सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो, कैलास दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. सुरेशजी भाटे साहेबांचा ओके धन्यवाद. तसंच मी विनंती करतो सुरेश भाटे साहेबांचा सन्मान सोहळा आमचे कैलास दादा आणि सुनील रिकामे साहेबांना विनंती करतो. आपल्या शुभहस्ते सन्मान सोहळा करायचा आहे. लगेच सामना चालू करायचा आहे. तसेच आमच्या वृंदावन गावचे सुपुत्र सन्माननीय गोविंदजी वाजे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील याच्यावरती सन्मान केला जातोय. मी वरळकर साहेबांना विनंती करतो सरांना की आपला सन्मान सोहळा करायचा आहे त्यांचा. लगेच सामना चालू करायचा आहे. जय हनुमान क्रिकेट संघ राहताड राखीव फलंदाज जरा आमच्याकडे पाठवायचं आहे. सोमजाई दैवली यांनी सुद्धा राखीव फलंदाज आमच्याकडे पाठवायचं आहे. गोविंद वाजे साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. पहिला नाव घेतलं त्यांचा करायचं आहे. मी कैलास दादा यांना विनंती करतो की आपण गोविंद वाजे यांचा सन्मान करायचा आहे. तसेच नरेश काते साहेब देखील उपस्थित राहिलेत. मी सुनील रिकामे साहेबांना विनंती करतो त्यांचा सन्मान सोहळा करायचा आहे. चरई खुर्दचे सुपुत्र आहेत. राहताड गावचे राखीव फल राखीव जे असतील त्यांनी आमच्याकडे संपर्क साधायचा आहे. सामना चालू करायचा आहे लगेचच. तसेच आमच्या वृंदावन गावचे सुपुत्र मनसेचे पदाधिकारी नितीनजी पागर साहेब आम्हाला याच्यावरती चांगलं सहकार्य करत असतात. त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच महाराष्ट्र यादवचारी ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष मुंबई कमिटीचे आनंदजी धुमा साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील तळा तालुक्याच्या वतीने हार्दिक स्वागत. लगेच सामना चालू करायचा. विनेश खेडेकर खेडेकर थोडंसं सामना लगेच चालू करायचा. आपण राखाड गावचे उत्कृष्ट असे दोन फलंदाज आपल्याला रणी मैदानी पाठवायचे आहेत. नरेश खेडेकर आणि नितेश पाहूया. बरोशा शाचे दोन फलंदाज नरेश आणि नितेश पाहूया आपल्या संघासाठी. आणि दैवली सोमजाई दैवली गावचे उत्कृष्ट असे लगेच फलंदाज विनायक दादा एक मिनिट. मी जरा विनेश खेडेकर कर्णधार कम पाच मित्रा नाही तर आपल्याला पॅनलटाईज दोन्ही संघाला केलं जाईल. कारण वेळ खूप आपल्याकडे कमी आहे. थोडस जास्त टीम मिटिंग न करता आपल्याला परिपूर्ण सामने करायचे सहकार्य करायचं आहे मित्रांनो. लगेच फास्ट पंचांना देखील विनंती करतो जरा फास्ट. राखाड गावचे सुपुत्र फलंदाज ज्याचा जर्सी क्रमांक आहे 01 असे भरोशाचे फलंदाज नरेश पाहूया आपल्या संघासाठी काय करते ते. आणि सोमजाई दैवली गावचे उत्कृष्ट असे गोलंदाज शरद पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते. चार पाच पावलांची रनर घेऊन येत आहेत ते शरद. आणि राहताड गावचे उत्कृष्ट असे फलंदाज नरेश पाहूया. सुंदर असा या ठिकाणी फटका मारलेला आहे. क्षेत्ररक्षण मौजूद एक धाव पूर्ण दोन धावांवरती समाधान मानावं लागेल ते नरेश. नरेशची धाव संख्या झालेली आहे 2 ज्याचा जर्सी क्रमांक आहे 09 असे राहताड गावचे उत्कृष्ट असे फलंदाज नरेश खेडेकर पाहूया आपल्या संघासाठी. आणि दैवली गावचे उत्कृष्ट असे गोलंदाज चार पाच पावलाची रनर घेऊन येत ते शरद पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते. पुढचा चेंडू चार पाच पावलाची रनर घेऊन येत ते शरद. पुढचा चेंडू नरेश यांना. आणि या ठिकाणी नरेशला बॉल काही समजला नाही. निर्धाव चेंडू. दुसऱ्या राऊंडचं दुसरा सामना या ठिकाणी दैवली विरुद्ध राठाड पाहूया आपल्या संघासाठी दोन्ही संघ काय करतात ते. जर फायनल सेमी फायनल पर्यंत जर पोहोचायचं असेल तर भरपूर असं धावांचं डोंगर या ठिकाणी उभारता आलं पाहिजे. आणि पुढचा चेंडू शरद पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते. सुंदर असा या ठिकाणी फटका मारलेला आहे. क्षेत्ररक्षण मौजूद आणि गचाळ क्षेत्ररक्षण दैवली गावचे एक धावावरती समाधान मानावा लागेल नरेशाला. तसेच कासेवाडी गावामध्ये आज लग्न असल्या कारणास्तव त्यांचा संघ इथे स्थायिक आला नाही आहे. तरी देखील वसंत खेडेकर साहेब असतील प्रकाश खेडेकर साहेब असतील जनार्दन
खेडेकर साहेब असतील यांचं देखील आगमन झालेलं आहे आपल्या ताळा तालुक्यावरती. असंच प्रेम राहू दे आणि नक्कीच पुढल्या वर्षी आपला संघ देखील दाखल होईल, कारण आज लग्न असल्या कारणास्तव आपण संघ देखील इथं दाखल नाही झाला. पण तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत ताळा तालुक्याच्या वतीने. तसेच आमच्या वृंदावन गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्र सैनिक ज्यांची ओळख आहे, राजसाहेब ठाकरे यांचे समर्थक आहेत, ते आमचे परेजी कातेसाहेबांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. खरोखरच या ठिकाणी पंच आमच्याकडे बोलतेत आणि वाईटच्या स्वरूपामध्ये राठडगावची झालेली आहे. एक मिनिट, काही मान्यवरांची आता उपस्थिती आपल्याला इथे लाभणार आहे, थोडस आम्ही व्यत्यय आणतोय, पण त्यांचा सत्कार सोहळा करणं आमचं परम कर्तव्य आहे. त्याच्यामुळे युवक मंडळ गौरवाडी, राधाकृष्ण युवक मंडळ गौरवाडीचे सर्व पदाधिकारी देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील तळा तालुका समाजाच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. होऊ द्या कॉमेंट. पुन्हा एकदा दैवली गावचे उत्कृष्ट असे गोलंदाज शरद थांबताय ना, थांबताय ना, निघतोय, गाडी आणले आणि एक धाव पूर्ण. राठडगावची धाव संख्या झालेली आहे बिनबाद 5. तसेच विनायक दादा एक मिनिट, आमच्या महाराष्ट्र यादव तारी ट्रस्ट ताळा तालुक्याकडून ज्या विश्वस्त मॅडम आहे सुप्रिया मॅडम पागार यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनायकदा कॉमेंट्री चालू राहू दे. सुंदर असा या ठिकाणी फटका मारलेला आहे आणि बोरी समाल आणि SYMTV ना सरिता हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच फास्ट जर असे सामने चालू ठेवायचे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खूप नक्कीच अयोध्येला जेवढी गर्दी नव्हती तेवढी गर्दी आज इथे केलेली आहे, ती म्हणजे तळा तालुक्याच्या वतीने गर्दी पाहायला मिळत आहे. सगळ्या आलेल्या मान्यवरांचं तळा तालुक्याच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. असंच लाख मोलाचं सहकार्य सदैव आपल्या संघाला असू दे. आणि राठडगावचे उत्कृष्ट असे फलंदाज नरेश खेडेकर खरोखर सुंदर असा या ठिकाणी फटका मारलेला, अगोदरच्या बॉलवरती त्यांनी षटकार मारलेला आहे आणि राठडगावची धाव संख्या वाढी झालेली आहे बिनबाद 9. खरोखरच सुंदर असा या ठिकाणी फटका, एक धाव पूर्ण, एक धावावरती समाधान मानावं लागेल नरेश खेडेकर. आणि राठडगावची धाव संख्या झालेली आहे 10. ज्याच्या 8 नावामध्ये नाही डर त्याला, ज्याच्या 8 नावामध्ये आहे कर त्याला नाही कसली डर, असा राठडगावचा भरोशाचा फल राठडगावची उत्कृष्ट अशी धाव संख्या झालेली आहे बिनबाद 10. पाहूया नरेश खेडेकर आणि जितेश आपल्या संघासाठी काय करतात. विनायक दादा थोडं थांबवतोय, कासेवाडी मगाशी देखील सांगितलं थोडस लग्न सोहळा असल्या कारणास्तव त्यांचा संघ आज या सामन्यांमध्ये दाखल नाही झाला, पण त्यांचं नक्कीच लाख मुलाचं सहकार्य लाभलंय आणि आपले सामने पाहण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचं सगळं त्यांचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कॉमेंट्री चालू होते. थोडस कमिटीवरती मी विनंती करतो की आवाज थोडस कमी ठेवायचा, युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच आहेत. आणि दैवली गावचे उत्कृष्ट असे गोलंदाज अल्पेश, पाहूया 4-5 पावलाची रनर घेऊन येत आहेत ते अल्पेश. आणि राठडगावचे उत्कृष्ट असे फलंदाज नितेश, पाहूया आपल्या संघासाठी काय करते ते. आता श्रीकृष्ण चषक 2024 साठी टॉसला एक मिनिट दोन्ही संघ आले, दोन्ही संघ आलेत. विनोद गायकर यांना विनंती, दुसरा कुठला
एसवायएमडीबी संघ स्टेज जवळ यायचा आहे टॉस का बॉस मध्ये एसवायएम संघ आरके बोरीचा माल दोन्ही संघाने टॉस का बॉस मध्ये यायचा आहे पुढचा सामना तुमचा सुरू होणार आहे टॉस उडवायचा आहे तळा तालुका गवळी समाज श्रीकृष्ण श्रीकृष्ण चषक 2024 यासाठी उपस्थित आलेले सर्व मान्यवर त्या सर्वांचं आपल्या संस्थेतर्फे हार्दिक स्वागत आणि खरोखर तुमचा सर्वांचा हा आशीर्वाद बघून खरोखर संस्थेला कुठलाही कार्यक्रम करायला खरोखरच आनंद होईल आणि तुमच्या उत्साहाने आमचा उत्साह वाढवलेला आहे स्कोर झालेला आहे मी विनंती करतो या संगमेश्वरच्या सावित्री लेक संघटनेच्या मग स्टेजवरच आपण सत्कार करणार आहोत तरी मी सुप्रिया पागार मॅडमचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतोय आमच्या तसेच सावित्री लेख संघटनेच्या संगमेश्वरच्या गावच्या सुपुत्र सुकन्या आहेत त्या सरिताताई खेडेकर यांचं देखील आगमन झालेलं आहे तरी आमच्या सुप्रिया मॅडम यांना विनंती करतो आपल्या शुभे हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे तिकडून नाही हा साहेब
नक्कीच डीजे तुझं वाजलं जाईल. थोडा वेळ जरा बंद करा प्लीज. रुपेश दादा, रुपेश दादा इकडून जरा प्लीज. तसेच राधाकृष्ण फंड अध्यक्ष आहेत, ते सन्माननीय संतोषजी मिरगळ साहेब उपस्थित झाले आहेत, त्यांना देखील विनंती करतो की आपण स्टेज कडे सत्कार सोहळ्यासाठी यायचं आहे. संतोषजी मिरगळ साहेबांचा सन्मान सोहळा करते. मी प्रकाश खेडेकर यांना विनंती करतो की आपण फुलगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच राधाकृष्ण फंड सचिव संतोषजी रिकामे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं मी विनंती करतो, सुनील रिकामे साहेबांना विनंती करतो, आपण त्यांचा सन्मान सोहळा करायचा फुलगुच्छ देऊन. संतोषजी साहेबांचा सन्मान सोहळा करतील, सुनील रिकामे साहेबांना विनंती करतो. तसेच प्रवीण बाटे साहेब उपस्थित आहेत, माजी खजिनदार युवक मंडळ राधाकृष्ण युवक मंडळाचे आहेत, तरी मी जी विनोदजी गायकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभासे त्यांचा सन्मान सोहळा करायचा आहे. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे, तिकडे पण आपल्याला सामने वेळेत करायचे आहेत, त्यामुळे दोन्ही संघाने वेळ न काढता सामने सुरू करायचे आहेत. माजी खजिनदार प्रवीणजी बाटे साहेब चांगले माजी क्रिकेटपटू देखील आहेत ते. तसेच आनंदजी मिरगळ साहेब देखील उपस्थित खजिनदार साहेब आहेत ते. तरी मी अनिलजी कोटकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा फुलगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. तसेच श्री विनायक कातेने विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. तसेच माजी अध्यक्ष संदीपजी रिकामे साहेब हे देखील उपस्थित झाले आहेत, तरी मी रतीश मिरगळ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान सोहळा करायचा आहे. तसेच रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे ताळा तालुका अध्यक्ष राजू शिंदे साहेब देखील उपस्थित राहिलेले आहेत, तरी मी विनंती करतो विनोदजी गायकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच गौलवाडीचे सुपुत्र आहेत, आपला माणूस म्हणून ज्यांनी ओळख केली आणि कुठलाही कार्यक्रम असेल तर नक्की 10 मिनिटं तरी वेळ देऊन पोहोचतात, ते म्हणजे आमचे समाजसेवक निलेश शिंदे साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. तरी मी विनंती करतो आमचे कैलास दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. तसेच महाराष्ट्र यादव तळी महाराष्ट्र यादव तळी ट्रस्टचे माजी सचिव ते आमच्या वृंदावन गावचे सुपुत्र आनंदजी तांबडे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील ताळा तालुका गवळी समाजाच्या वतीने हार्दिक स्वागत. आज खरोखर एक आनंदाची गोष्ट वाटते, अयोध्येला जर एवढी गर्दी झाली असेल तर आज पहिल्यांदा ज्या ताळा तालुक्याने एवढी मोठी गर्दी पाहिली असेल युट्यूबच्या माध्यमातून, मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या हो द्या. आणि नक्कीच आम्ही युवा पिढी सगळ्यांना सांगू इच्छितो, आम्ही युवा पिढीने एक स्वप्न ठेवलं आहे आपल्या ताळा तालुक्याचं गवळी समाजाचं नाव आटकेपार नेल्याशिवाय राहणार, म्हणजे ह्या आनंदामध्ये कुठं सामाजिक असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक असेल, नक्कीच युवा पिढी आता पुढे येत चाललेली आहे आणि युवा पिढीला चांगली आम्ही संधी देऊ, फक्त आपली लाख मुलाची साथ सदैव आमच्या पाठीशी अशीच राहू द्या ही अपेक्षा ठेवतो. तसेच सचिव आनंदजी तांबडे साहेबांचा सन्मान सोहळा करत आहेत, प्रशांत वाजे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते करावं. कासेवाडी गावचे सुपुत्र सदैव आम्हाला आर्थिक सहाय्य करत असतात, ते कासेवाडी गावचे सुपुत्र निखिल माडिक साहेब इथे उपस्थित आहेत, तरी मी रतीशला विनंती करतो रतीश मिरगळांना की आपल्या शुभ हस्ते फुलगुच्छ देऊन सन्मान करावं. नितीन पागरांचं घेतो. तसेच कासेवाडी गावचे सुपुत्र सगळेच आमच्या या क्रिकेट मंडळाचे त्यांचे आहेत, गावचे सदस्य आहेत, अध्यक्ष देखील चांगले उपस्थित राहिले, त्यांची मी नावं घेतोय. थोडस नामदेव तटकरे साहेब युवा अध्यक्ष आहेत कासेवाडी गावचे, मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येती यायचंय. नामदेव तटकरे साहेब यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचंय जरा फास्ट. आणि तशी मी नावं घेतोय त्या टीमनी पूर्ण यायचंय, मंगेश माडिक साहेब असतील, रमेश धुमाळ सर असतील, रमेश कांबळे सर असतील, नामदेव माडिक साहेब असतील,
संदेश खेडेकर साहेब, एकनाथ खेडेकर साहेब असतील, प्रवीण दरगे, निखिल महाडिक, जनार्दन तटकरे, रजनीकांत वाजे, गणेश धुमाळ, संतोष धुमाळ, रमेश खेडेकर, जनार्दन खेडेकर, प्रकाश खेडेकर, या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण जरा स्टेजवर राहून आपल्या सगळ्यांचं यशोती सन्मान केला जातोय. तसेच या टीमचे जर मी नावं घेतली तर कासेवाडी गावच्या, तर सगळ्यांनी जरा स्टेजकडे यायचंय. लगेचच आपण जाऊया. वृंदावन गावचे सुपुत्र सन्माननीय आम्हाला नेहमी आर्थिक सहाय्य करत असतात आणि क्रिकेटवरती भरभरून प्रेम करणारे ते म्हणजे समाजसेवक ज्यांनी ओळख केली, नितीनजी पागार साहेब उपस्थित राहिलेत. तरी मी विनंती करतो, प्रकाश खेडेकर यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते त्यांचा यशोती सन्मान करायचा आहे. नितीनजी पागार साहेब जरा पुढे यायचं स्टेजवर. इकडे आवाज नाही त्याचा. तसेच मालुक गावचे सुपुत्र रमेशजी पागार साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण देखील स्टेजच्या पुढे यायचं आहे. मी अनिलजी काते साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच रमेश पागार साहेबांचा आपल्या यशोती सन्मान केला जातोय फुलगुच्छ देऊन. तसेच परेश काते साहेब देखील उपस्थित आहेत वृंदावन गावचे, त्यांना देखील विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. परेश काते साहेब, मी विनायक काते साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच महाराष्ट्र यादव तळी ट्रस्टचे ताल शाखेचे नवनिर्माचित अध्यक्ष आनंदजी धुमा साहेब इथे उपस्थित राहिले. तरी मी विनंती कर, तरी मी कोटकर साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभाचे शाल शिपल फुलगुच्छ देऊन त्यांचा सन्मान सोहळा करायचा आहे. कोण करते तुम्हीच करा, ग्रुपनीच करूया पूर्ण. कासेवाडी संघाचे सर्व खेळाडू आले आहेत, सर्वांना मी विनंती करतो सर्वांनी ग्रुपनी यायचं आहे आपल्याला सर्वांत. तसेच थोडस सत्कार सोहळा राहिला होता, मी विनंती करतो सावित्री लेख संघटनेच्या मॅडम संगमेश्वर गावच्या आहेत, त्या सरिता खेडेकर मॅडम आहेत. तरी मी आमच्या विश्वस्त मॅडम यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. विजय धन्यवाद मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल संस्थेतर्फे तुमचे आभार. तसेच कासेवाडी संघाचे सर्व खेळाडूंनी यायचे, तुमच्या सर्वांना ग्रुप सत्कार तुमचा करण्यात येईल. थोडस वेळ कमी असल्या कारणास्तव मित्रांनो आपल्याला सहकार्य हवं आहे, सगळ्यांचं यशोती सन्मान केलं जाते. कासेवाडी गाव याचे सगळे सुपुत्र आहेत. मी विनंती करतो प्रकाश खेडेकर साहेब, विनोद गायकर, अनिलजी कोटकर, अविनाश काते, दोन मिनिटं जा यांच्यातर्फे आणि या सर्व ग्रुपचं विनोद गायकर आणि कासेवाडी गावांनी इथे पूर्ण उपस्थिती दाखवली आहे, त्याबद्दल सर्वांचं खरोखर धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद मान्यवर. तसेच आमचे मामाश्री बोरमला गौलगाडी गावचे सुनील खेडेकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे संस्थेतर्फे, त्यांचं हार्दिक स्वागत, त्यांचा सत्कार करतील. विनायक माडिक आपल्या संस्थेचे खजिनदार साहेब
सुनील खेडेकर साहेबांना मी विनंती करतो, त्यांनी पुढे यायचं आहे. त्यांचं सत सुनील खेडेकर साहेब विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे. बाजूला.